शेतकऱ्याचा फोन आला मला म्हणे ताई मी तिकडे येतो नाही तर इकडे टावर मध्ये चढतो आणि तुम्हाला या ठिकाणी पाठिंबा देतो आणि या पीक विमा कंपनीच्या विरोधामध्ये माझं ते आंदोलन या ठिकाणी मी करतो. अशा पद्धतीने काही शेतकऱ्यांनी आपला पाठिंबा या ठिकाणी दर्शवलेला आहे. या ठिकाणी बऱ्याचशा लोकांचे पाठिंब्याचे पत्र आलेले आहेत आणि मी स्वागत करते. स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा पाठिंबा या ठिकाणी आलेला आहे. महेश भाऊंच्या संघटनेचा पाठिंबा आहे. शेतकरी संघटना विविध संघटनेमध्ये या ठिकाणी काम करणाऱ्या अनेक लोकांचा पाठिंबा या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे आणि तुमच्याच पाठिंब्यावर ते या ठिकाणी ही लढाई मी लढणार आणि हीच लढाई तुमच्या सगळ्यांच्या बळावरती मी जिंकणार आहे. हा विश्वास आहे मला की ही लढाई भावना गवळीची नाही. ही लढाई आमच्या या ठिकाणी असणाऱ्या शेतकरी बांधवांची आहे. या ठिकाणी आमच्या कष्टकऱ्यांची आहे. ही शेतकरी संघटनेची आहे. या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यासाठी अहोरात्र लढणाऱ्या प्रत्येक माणसाची आहे. आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका डॉक्टर साहेब. तुम्ही जे बोलला असं मॅनेज फायनेज होत नसते. असं मॅनेज करणारे खूप निघून गेले. असे खूप गेलेले आहेत. राजकारणामध्ये 25 वर्ष झाले. सातत्याने या भागाचं प्रतिनिधित्व मी करते आहे. 25 वर्षापासून तुम्ही मला या भागाची खासदार म्हणून निवडून दिलेला आहे आणि माझी जबाबदारी आहे तुमच्या प्रत्येकासाठी लढण्याची. माझी जबाबदारी आहे तुमच्या हकेला वो देण्याची आणि तुमच्या हकेला प्रत्येक वेळेला मी वो देणार आहे. सरकार आहे सरकार नाही, परंतु ज्या ज्या वेळेला हक्काचा विषय येईल आम्हाला शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिली. आम्हाला आमच्या पक्ष प्रमुखांनी उद्धवजी ठाकरे साहेबांनी या ठिकाणी शिकवण दिले की जिथे कुठे अन्याय होसेल भाना तिथे तुम्ही धावून गेलाच पाहिजेत आणि तिकडे न्याय मिळवून दिला पाहिजेत. हे तर शिवसेनेचं ब्रीद वाक्य आहे की जिथे अन्याय होत असेल तिथे वाचा शिवसेनेच्या. प्रत्येक शिवसैनिकांनी प्रत्येकाने या ठिकाणी वाचा फोडली पाहिजेत आणि तेच काम या ठिकाणी तुमच्या भागाची आपली खासदार म्हणून मी या ठिकाणी करते आहे. आणि मला पूर्ण विश्वास आहे की या कंपनीला धूळ चाडायला मी लावणार, धूळ चाटायला मी लावणार आणि तुमच्या हक्काचा पैसा तुमच्या खिशातला या ठिकाणी ज्या ज्या कंपन्यांनी पैसा घेतला असेल त्या त्या कंपनी निश्चित त्याच्या तिजोरीतून काढून तुमच्या खिशामध्ये टाकतील. हा विश्वास मला आहे. कारण मी स्वस्त बसणारी नाही, मी स्वस्त बसणारही नाही. तुमच्या सगळ्यांच्या भरोशावरती ही लढाई मी समोर नेणार आहे आणि ही लढाई लढत असताना आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी आज जसं मला पाठबळ मिळालं, आज जसं मला बळ मिळालं, त्याच बळावरती समोरची लढाई या ठिकाणी आपण लढूया. मी खूप काही बोलणार नाही. अनेक विषय आहेत इथे, मी जाहीरपणाने पण बोलणार नाही. कारण काही प्रश्न जर मी इथे विचारले तर कंपनीवाले तिथे तयारी करून बसतील उत्तर देण्याची. कारण मला ऑन दी स्पॉट त्या ठिकाणी त्यांना प्रश्न विचारायचे आहे आणि त्या प्रश्नाचं त्या ठिकाणी लेखी त्यांच्याकडे काय आहे ते पण मला घ्यायचं आहे. आणि म्हणून राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा मी बोलले आणि माझा आग्रह राहणार आहे की ही जी योजना आहे ती योजना राज्य सरकारनीच राबवावी. अन्यथा ही योजना बंद करा. आमच्या शेतकऱ्यांचा पैसा या ठिकाणी लुबाडता कामा नये या कंपन्यांच्या माध्यमातून. आणि या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही पावलं उचलतो आहोत. मला आमच्या राज्य सरकारकडनं सुद्धा त्या पद्धतीने चांगले शुभ म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टी होताना दिसत आहेत. आणि मला निश्चित खात्री आहे की या एका आवाजामुळे, या एका आंदोलनामुळे निश्चित महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांची किंवा भारतामधल्या शेतकऱ्याची पीक विमा संदर्भामधली जी परिस्थिती आहे ती बदलल्याशिवाय राहणार नाही. ते बदलण्यासाठी निश्चित आम्ही कारणीभूत असोत. त्या पार्लमेंटमध्ये आवाज उठवण्यासाठी असेल किंवा त्या ठिकाणी या राज्य सरकारकडे हा विषय लावून धरण्यासाठी असेल. बांधवांनो, मला तुमच्याकडनं हा फॉर्म भरून पाहिजे आहे. 4.5 लाख शेतकऱ्यांचा हा फॉर्म मी भरून घेणार आहे. 4.5 लाख शेतकऱ्यांनी ज्यांनी विमा काढलेला आहे त्या विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी मला हा फॉर्म भरून द्यायचा आहे. कंज्युमर कोर्ट मध्ये जाणार, मी हायकोर्ट मध्ये जाणार आणि तुमची लढाई लढून तुम्हाला न्याय मिळवून देणार. हा चंग मी बांधलेला आहे. तुमची साथ मला या ठिकाणी द्या. शेतकऱ्याचा जो काही वाली आहे, शेतकऱ्यांसाठी जो जो या ठिकाणी काम करते त्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आणि तुम्ही असे माझ्या पाठीशी भाऊ तड दन दागडे भाऊ माझ्या पाठीशी राहिल्यानंतर भाई बहीण तशीच घाबरत नाही, तशीच मला भी वाटत नाही. तुम्ही एवढे भाऊ माझ्या पाठीशी उभी राहिल्यानंतर तर मला भिण्याचं काही कारण नाही. वारकरी आहे तर मी काय म्हणते, वारकरी वार पहिला वारच केला पाहिजे तुम्ही. मग तो कशाच्या माध्यमातून करा, पण हा वार झाला पाहिजे या कंपन्यांवरती. आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी मला साथ देत आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे जाहीर या ठिकाणी मी
आभार व्यक्त करते आणि नाव या ठिकाणी जास्त न बोलता कंपनीच्या अधिकाऱ्यांना जा विचारण्यासाठी या ठिकाणाहून मी जाणार आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. वंदे मातरम. जय जवान. जय किसान.